त्यांच्याकडे 10 कोटी 50 लाख रुपयाचा एक चेक। एक कोटीचा चेक चेतन कोठारी यांच्या नावाने दिला, हा एक कोटीचा चेक का दिला? म्हणून त्यांनी 28 तारखेचे चेक आम्हाला देऊन आजचे आंदोलन स्थगित करण्यात विनंती केली। सुदीप चाकोते जे काँग्रेसचे बड़े नेते आहेत त्यांच्यावर नुकतच मध्यंतरी बार्शीतील व्यापारी तसेच काही लोकांनी मोठा आरोप केला होता, ज्याच्यामध्ये 12 ते 13 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे असं त्यांनी सांगितलं होतं। या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यानंतर त्यांनी सांगितलं की सुदीप चाकोते यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। आज ही सर्व मंडळी सोलापुरातील पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आले आहेत, नेमका पुढचा प्रकार काय घडला आहे हे आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊया। राजेंद्र गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बार्शी। आज लाईव्ह येण्याचे कारण की आज दिनांक 11 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सुदीप मदन चाकोते यांच्या निवासस्थानासमोर बार्शीतील व्यापारी, उद्योजक व शेतकरी आणि RPI महिला पदाधिकारी सोलापूर शहर यांच्या वतीने बोंबाबोंब धरणे आंदोलन आज आम्ही आयोजित केले होते। त्या आंदोलनाला सोलापूर शहरातील माननीय CP साहेब, राजेंद्र माने साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं। आम्ही जे निवेदन दिलं होतं मोर्चाचं, धरणे आंदोलनाचं, त्याला त्यांनी 100% प्रतिसाद दिला। आम्हाला कसलीही अडचण येऊ दिली नाही, आमच्या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। म्हणून आज आम्ही आत्ता CP साहेबांचे आभार मानण्यासाठी त्यांना भेटायला आलो होतो, त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि बाहेर येऊन आजचं आंदोलन आम्ही स्थगित का केलं त्याचं आम्ही 2 शब्दात मी तुम्हाला स्पष्टीकरण देण्यासाठी इथं थांबलेलो आहे। आजचे आंदोलन होते तर ज्या दिवशी मी पत्रकार परिषद सोलापूरमध्ये घेतली की आमच्या शेतकऱ्यावर, गोरगरीब समाजावर अन्याय झाला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती, तर सुदीप मदन चाकोते यांच्याकडे 11 ते 12 कोटी रुपये आमचे अडकले असून जोपर्यंत ते पैसे आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला होता आणि त्याच्यातच आजच्या 11 तारखेच्या आमचं तीव्र आंदोलनाची आमची तयारी झाली होती। बॅनर, डिजिटल सगळे झेंडे आमच्या गाडीत आहेत आणि त्या तयारीनुसार त्यांनी आम्हाला मागील 2-3 दिवसापासून बार्शी शहरातील उद्योजक, प्रतिष्ठित राजकारणी व स्वतः सुदीप चाकोते यांनी उद्योजकाला सम्राट टेलर, चेतन कोठारी यांना संपर्क साधून माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना प्रतिसाद देत नव्हतो कारण मी एक आंदोलक आहे, माझ्या भावावर अन्याय झाला होता, त्याच्यामुळे मी ठाम होतो की तुम्ही आम्हाला काहीतरी CP साहेबासमोर येऊन तुम्ही त्याची काहीतरी तुम्ही चर्चा करा किंवा आम्हाला मार्ग काढा, त्याशिवाय मी चर्चेला येणार नाही। म्हणून त्यांनी काल रात्री 10:45 बार्शी शहराचे काँग्रेस आईचे शहराध्यक्ष विजय साळुंके यांना चेतन कोठारी यांच्याकडे पाठवून त्यांच्याकडे 10 कोटी 50 लाख रुपयाचा एक चेक, 10 कोटीचा एक चेक दिला आणि दुसरा चेक चेतन कोठारी यांच्या नावाने दिला। 1 कोटीचा चेक चेतन कोठारी यांच्या नावाने दिला, हा 1 कोटीचा चेक का दिला? कारण माझे बंधुराज महेंद्र गायकवाड यांचा बंगला बार्शीतील सावकार नांदेडकर फक्त 2 लाख रुपयात खरेदी देऊन त्याच्यावरती पैसे उचलून 27 लाख रुपये चाकोत्यांना दिले होते, पण माझ्या भावाच्या अकाउंटमधून एंट्री झाली नव्हती। सगळी एंट्री जी झाली होती ती चेतन कोठारी आणि सम्राट ट्रेडर्स यांच्या खात्यातून झाल्यामुळे त्यांनी चेतन कोठारी यांच्या नावाने 1 कोटीचा चेक दिला आणि आमचं जेवढं व्हाईट पेमेंट होतं त्या व्हाईट पेमेंटचा सगळा त्यांना मी स्लिपा पाठवल्या, स्टेटमेंट पाठवल्यानंतर त्यांनी व्हाईट पेमेंटचा हिशोब करून 10 कोटी 50 लाखाचा चेक त्यांच्या 23 तारखेला बेंगलोरच्या प्रॉपर्टीचं व्यवहार झाला आहे आणि त्या प्रॉपर्टीचे कागद घेऊन आंधळकर फार्म हाऊसला ते आले होते आणि त्यांनी आम्हाला प्रॉपर्टीचे पेपर दाखवले, 23 तारखेला व्यवहार होणार आहे 100%। तरीसुद्धा आम्ही म्हणलं 4-5 दिवस उशीर लागू द्या, म्हणून त्यांनी 28 तारखेचे चेक आम्हाला देऊन आजचे आंदोलन स्थगित करण्यात विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आमच्या सगळ्या सर्व शेतकऱ्यांना, RPIच्या पदाधिकाऱ्यांना, बार्शीतील व्यापारी, उद्योजकांना न्याय मिळाला म्हणून आजचे आंदोलन स्थगित करून आम्ही CP साहेबांचे आभार मानायला आलो होतो। जय भीम। राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम
व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर, दिवाळीचे सप्तरंग उधळू, ध्वनी वायू पर्यावरणाचे प्रदूषण टाळू, प्रदूषण हटवा पर्यावरण वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, प्रदूषण मुक्त दिवाळीच्या स्वच्छ सुंदर शुभेच्छा। शुभेच्छुक प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर। डबे कर दीजिए। और ये वाला कैसे? नीला। यस। चलो चलो लेट्स गो। हरा। यस। हाँ नीला। अरे खाना नहीं खराब है। नीला। अरे बुद्धू नीला नहीं हरा। अरे क्या है सुबह से दोनों ने हरा नीला लगा के रखा है? सारे कलर्स तुम दोनों को हरे नीले दिखते हैं। अरे मम्मी जब सूखा कचरा नीले डस्टबिन में और गीला कचरा हरे डस्टबिन में जाएगा तभी तो दिवाली हैप्पी होगी। किसकी? पूरे शहर की। भैया कहता है ऐसा करने से 90% कचरा रिसाइकल हो जाता है और मेरे स्कूल की बस जो कूड़े का ढेर है ना वो भी गिर जाएगा। तो ये हरा या नीला? नीला। देखा ऐसे बच्चों पे हमें गर्व है। इस दिवाली स्वच्छता का भी पर्व है और हमें स्वच्छ भारत पर गर्व है। स्वच्छता का गर्व है। राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर, दिवाळीचे सप्तरंग उधळू, ध्वनी वायू पर्यावरणाचे प्रदूषण टाळू, प्रदूषण हटवा पर्यावरण वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, प्रदूषण मुक्त दिवाळीच्या स्वच्छ सुंदर शुभेच्छा। शुभेच्छुक प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर।